गाइस आज आपण खेळतो लिविक आणि कसं आहे आता आपण उतरलोय हॉट ड्रॉपला म्हणजे इथं पिवळा ड्रॉप आहे तर तिथं उतरलोय आपण पिवळ्या ड्रॉपला इथं आरले जण आलेतला का इथं इथं म्हणजे लूट लय गावणार आहे इथं आलोच किती गावली लूट तर आपण पहिला हाणे जाऊ चला पटकन म्हणजे आता मी जॉनथनचा आज क्लच बघितलाय ना म्हणजे ते कसं असतं त्यांचं माहिती का त्यांना एक दोन गण गावले ना ती लगेच हाणायला जाते थोका होका मी पण हाणणार मी पण जॉनथनपेक्षा कमी आहे का फक्त किल कमी असते आणि माझ्याकडे हे नसतं कधी कधी माझं लॅग होती गेम त्यामुळे मी मरतो नाहीतर मी कसला भारी खेळतो तुम्ही माझ्या शॉट बघताच की रोज हे माझं एक नंबर असतो म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना मी म्हणजे शो ऑफ करत नाही तुम्हाला माहितीच आहे की आता तुम्ही माझे रोज शॉट बघताय तुम्हाला तर माहितीच आहे मी किती शो ऑफ तर नाहीच करत म्हणजे मी क्लच वगैरे करतो पण मी टाकत नाही आता कसं म्हणजे अब तो सच बोल दे भोसड़ी के सगळे निकलेस टाकले म्हणलं कसं वाटतं नाही कधी वाईट वाटतं असं सगळं आता एखादं पाहिजे ना आहे का नाही हाय बाबा आमच्यासारखा पण एक प्लेअर आहे त्यासाठी मी क्लच टाकत नाहीतर माझे लेकलेच असते तुम्हाला माहिती नाही मीच जॉनथन वगैरे तर माझ्या हाताखाली शिकायले होते हा तर मी काय म्हणत होतो तर हा जॉनथन म्हणजे मी एकत्र खेळलेलो आहे म्हणजे लहानपणी बात मत करो तो मुड़ जाओ जो गोली मार दूंगा बंदूक नहीं है मेरे पास म्हणजे तो गोट्या वगैरे आणायचा त्यावेळेस मी घेऊन जायचो त्या गोट्या असं म्हणजे आमचं चालायचं तसं की आमचं म्हणजे परत पत्ते वत्ते खेळायचो आम्ही नाही पत्ते तर नव्हतो खेळत अजून काय खेळायचो रे नाही खेळायचं बरं का नाही काय खेळायचो बरं काहीतरी खेळायचो आम्ही बरं जाऊ दे गोट्यांचं एक झालं आणि डायनंबर बरं म्हणजे कसं तो नेममध्ये भारी होता ना त्यामुळं त्याला आम्ही हे करायला आवडतो काय ती तो आमच्यातला बुमरा होता म्हणजे स्नायपिंग करतो आणि तो सांगितलं लांब लांबचे बंद मारतो त्यासाठी आम्ही फक्त त्याला बाउन्सर टाकायचं ठेवलेला फक्त हेडशॉट मारायचे मग असं जास्त आमचं म्हणजे ठरलेलं मग त्याच्यामुळं आमची टीम बाहेर निघलेली कारण की आम्ही हेडशॉट मारायचो ना सगळ्यांना जे आमची बॉलिंग आहे बॉलिंग लाईन भारी होता आमचा तेवीस म्हणजे कसं एक नंबर होता आणि समजा आता आपण फोकस करू कारण की आता आपले किल लई कमी फक्त तीन किल म्हणजे काहीच नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे आता मी बघा मी M24 घेतली बघा इथं हे कोण आहे शक्तिमान बरं जाऊ द्या ती एक नंबर तर काय वाटत आहे आमचा तर हां तर लूट झाली पाहिजे लूट महत्त्वाची असतील तर लूटचं कसं येईल एकदम मस्त पाहिजे आणि एक नंबर कुठं गेला अरे लय सगळं लुटून गेलाय का इथलं काहीतरी ठेव मग बॉम्ब बिम टाकेला मग तुझ्या बरं जाऊ दे आता आपण आता आपल्यावर झालाय त्याच्यामुळं आपण इथं बघू थांबा अरे एक नंबरने मारला एक नंबर प्रोच आहे बरं का म्हणजे माझंच तो ही आहे शिष्य आहे कारण की मित्रा शिकवलंय तर अयो माझ्यावर झाला तर बघितलं का म्हणजे गुरुनी पण दाखवाय पाहिजे नाही का असं गुरुनी की हाय बॉ मला पण जमते तर आमचा एक नंबर नॉक झालाय तर त्याला आता फक्त बघा मी कसं वाचवतो सर काय हो तिकडं रिवाईव्ह बी मागू नको आता मला म्हणजे माझी हिलिंग झाली पाहिजे ना त्याला रिवाईव्ह देऊन मी काय करू एडाबेडा शिष्य आहे ना मग तू तुझे खाली म्हणजे बस रे तिथं तुझे तू असं म्हणतो आहे मी शिवी तर मी कधी देतच नाही ना तुम्हाला तर माहितीच आहे माझं कसं शुद्ध शाकाहारी हे असतं म्हणजे कसं शुद्ध शाकाहारी गेम प्ले माझा आणि मी कधी कधी चिकन मारतो त्यामुळे तर शुद्ध शाकाहारी म्हणायला लागेल तुम्हाला तर थांबा त्यांना माहिती नाही म्हणजे गुरु कुठं बसले तिथं तर त्यांना फक्त शिष्याची लोकेशन माहिती तर जाऊ दे शिष्याला पण आपण देऊनच टाकू रे भाई म्हणजे काय आता हे त्याला अंगठा मागू वाटतोय मला अंगठा मागू का त्याचा नको मग जॉयस्टिक कशी चालणार ते जाऊ द्या तर असू द्या आता काय हे जो इथंच झोपला हे हे शिकवलंय का मी तुला जिथं जायचं तिथं झोपायचं नसतं नाही नाही झोपायचं म्हणजे ते हिलिंग मारण्यासाठी गवतात वगैरे झोपतो ना तो बाकीचं काय नाही तुम्ही वेगळा अर्थ काय काढू नका त्याचा तर जाऊ दे आता म्हणजे परत एकदा आपण त्याचे लोकेशन बघू तर इथनंच कुठेतरी मला लोकेशन टाकली माझ्या शिष्याने म्हणजे माझा तो एक नंबर थांबा जरा तो एकदम मला हेल्प करतोय की असं गुरुंनी आईच्या गावात ए अरे एक नंबर ए कुठं आहे ए ए बाळा बाळा इकडं इकडे ऐ ऐ हां हां मस्त मस्त हां कवर कवर एक नंबर आईच्या गावात तुला काय तुझा उपयोगच नाही हे छपरी हे
लका एवढं लका तुला शिकवलं तरी तू तीच खेळतोय. म्हणजे मी माझं काय येडाबेडा का मी गुरु आहे, मी माझं कसं पण खेळू. तर जाऊ दे ती जाऊ दे. आता त्याला झालंय हाणलाय मी त्याला, आम्हाला हाणलाय तिने हिने मिने. तर मी तर तुम्हाला डायनामो सारखे म्हणजे डायनामो तुम्हाला आत्ता सांगितलं का नाही मी असं बुमरा वगैरे होतं त्या काळी. मग तसं मग मी त्याला ओम पण शिकवलेली. तर मग मी तुम्हाला दाखवतो ओमचे फटके कसे द्यायचे असतात. हे तर कोण दिसून दिसणार कोण हे याला काय अर्थ आहे नका. मी म्हणजे फटके दाखवायचे तर मला जायचे हे. तर आपण आता झोनमध्ये झोपवल झोनमध्ये तर आहे. आपण काय करू मग आपण आता इथं हे काहीतरी करायला लागेल. जाऊ दे आता मी स्कोप उघडून बघतोय. म्हणजे प्रो दिशा पाहिजे ना, प्रो म्हणजे हवा झाली पाहिजे आपली चार चौकात. अरे भाऊ येऊ नुसतं स्कोप उघडून बघतो आणि हाडत आपलं हे अर्थच नाही. म्हणजे कसं स्कोप उघडतो आणि डायरेक्ट हाणतो असं न बघता हाणतो असं. हां असं ही एडिटर ती मग चकट कर रे मगर क्यू ती मग हाणलेलं बिनलेलं. हां तर जाऊ दे आता पुढचं. आता दोन नंबर बिन नंबर बाहेर आहे बरं का. नाही म्हणजे आमचं स्कॉडच बाहेर नके तर अरे मारटा केड हे. मग एक तर शुद्ध शाकाहारी गेम प्ले माझा आणि असं मार्क भेट टाकत ना. अरे ऑफलाईन गेला काय. नाही नाही हाय हाय टाकी वालीश हे त्याला काय अर्थ आहे. त्याकडे पण आम्ही पण तो नाही चालणार. येडे दोन फटक्यात नॉक केलाय मी. म्हणजे हेडशॉट बसला नाही तरी चालेल पण बॉडी शॉट बसाय पाहिजे. नाही नाही बसलं नाही असू द्या. पण आईच्या गावात हे दुसरा आता तिसऱ्यांदा नॉकच आपलं काय नॉक नाही तर फिनिशर टाकतो. थांबा येड्या हलक्यात येला का नॉक कस का हा नाही तो. हे यार काहीतरी करा की तुम्ही पण मारा केला का. मारा मारा हा हा झालं बघितलं. येडे माझी स्नायपिंग स्किल तुम्हाला माहिती नाही. म्हणजे मी एवढ्या दिवस नाही काय म्हणजे ही चालवत नव्हतो ना ओम त्यामुळं म्हणजे कसं माझ्या हातात बसली नाही तर मी लय बेकार चालवतो. म्हणजे डायनामो जर एक स्क्वॉड मारत असेल ना ओमनी तर मी चार बॉट अजून मारतो एक्स्ट्रा. असं असतं ते म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणजे एक्स्ट्रा काम करायची मला सवयच आहे. म्हणजे मी आमच्या गावात थांबा जरा मला डॅमेज पडायला लागला आहे. कारण की आता मी कसं जास्त बोलायला लागलो. म्हणजे कसं त्यांना कळलं आता डायनामोचा ही आला आहे काय म्हणतो आपण त्याला गुरु आला आहे त्यामुळे ती जरा घाबरली. ती बघितलं कसं पोळतोय हे येडे असते तुम्ही. अरे कुठं झालो हे माझं लका काय पण येतंय नि वॉलपेपर बिलो. कशाला वॉलपेपर लागतोय आपल्याला. वॉलपेपर लागतोय कशाला आपल्याला. आपण पबजीवाली माणसं आपण काय वॉलपेपर काय लो व्ह्यूचं ठेवायचं असतोय. आपला वॉलपेपर कसा पाहिजे काळा पांढरा तांबडा पांढरा काय ते असं पाहिजे ना मटणाची थाळी वगैरे असं याला म्हणते वॉलपेपर. बाकी ते काय असतं असलं गाडी बिडी कोण ठेवतंय. गाडी बिडी तर ठेवायचीच नसते बा. गाडीचा काय फायदा आहे का आपण ठेवायची लॅम्बोर्गिनी आपल्याकडं असणार लुना त्याला काय अर्थ आहे का. त्यापेक्षा आपली ठेवा मस्त मध्ये लुना बिना ठेवायची. आता काळा वॉलपेपर ठेवायचा आहे का नाही. म्हणजे काळा वॉलपेपर असला की जरा बरं वाटतंय. आणि म्हणजे कसं नाहीतर काय कजन काय करणार फुलाचा ठेवणार कुठं कशाचं ठेवणार काय नाही. झाडाला पाणी देत नाही कोण आणि नुसतं फुलाचे ठेवणार आणि झाडाचे ठेवणार. लय जसं काय नेचरवर असणार काय हे मला अजिबात पडत नाही असं फेक हे. आणि इंस्टाग्रामवर तर लय फेक चालू असतं. तसं एक आहे बरं का एक चांगली सोफी आन्सरी भाईसाहेब 21 लाईन मी आ गए आप तेवढीच फक्त मला आवडती. म्हणजे हा तिचं म्हणजे कंटेंट भारी आहे. कंटेंट जरा चांगला आहे त्याचा म्हणजे बरं असतं ते. तर जाऊ द्या म्हणजे सोफी आन्सरी तर आहेच बरं का. पण जाऊ द्या आता आपण स्नायपिंगमध्ये फोकस करू कारण की आपलं नॉक आहे ना. आता थांबा अरे रनिंग बॉडी शॉट मारलाय बघितलं मी रनिंग बॉडी शॉट होका होका. अरे तो ब्रिज खाली गेला आपला. ब्रिज खाली म्हणतो काय झाडाखाली गेलाय. तर थांबा जरा झाडाखाली नाही कुठे गेला येऊ नक्की. अरे यार मार्क बिल टाका की. अरे यार यू मला मला डॅमेज करतो. अरे आमचा टीममेट कुठे येत आहे. हां नॉक नॉक झाला नॉक झाला याला म्हणते टीममेट. अरे जरा बॉलशिवाय त्यांना कळतच नाही ना. मग आता थांबा जरा हे तो कोण दिसू दे मला. हो का एक जण प्ले झोनमधनं गेलाय. येडे मी तसे बेकार हाणलेच आहेत. दोन किल काय असू द्या. दोन किल तर दोन किल म्हणजे मी जास्त किल करून दाखवत नाही. आता मला सगळे हॅकर म्हणतात ना. अरे वन एच पी ठेवलं मला बरं झालं. तर बघितलं का मीच एम व्ही पी म्हणजे मीच सगळ्यात आमच्या स्क्वॉडमध्ये प्रो आहे. तर बघितलं का दोन नाही तीन किल आहेत.
पण असू दे, म्हणजे मी मला परत हॅक कर वगैरे मग मला ही करतात ना, काय म्हणतो आपण त्याला, मला रिपोर्ट बिपोर्ट टाकतात मग परत, मग त्यासाठी मी ही करत नाही, कळलं का?